साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खास दीपावली आणि पाडवा सणानिमित्त भरपूर ऑफर्स। इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। तेव्हा आजच भेट द्या आणि आपल्याला हवी असणारी वस्तू ऑफर सह बुक करा। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। राज्यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वीज बिल माफ करावं अशा विविध मागण्यांसाठी 1 नोव्हेंबर रोजी राहुरी येथील श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे। नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलंय, त्यामध्ये म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं, अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि गेल्या 30 वर्षात 4 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। केंद्रामधील विद्यमान सरकारनं संपूर्ण शेतीमालास स्वामीनाथन कमिशनच्या शिफारसीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल असं वचन नाम्यामध्ये जाहीर करण्यात आलं होतं, परंतु अंमलबजावणी केली नाही आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, महापूर, वादळ यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या सर्व बाबीची दखल घेऊन तात्काळ सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाकडनं युद्ध पातळीवरती उपाययोजना करून दिलासा देणं आवश्यक आहे, असं असताना योग्य तो निर्णय घेतलेला नाहीये हे खेदजनक आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं घातलेले थैमान यामुळे पिकांचं आणि जमिनीचं नुकसान झालंय, हे पाहता शासनानं तात्काळ मागण्याबाबत धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। शासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विना अट सरसकट प्रति एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतीपंपाचे सरसकट वीज बिल माफ करण्यात यावं, नवं वीज बिल कायदा 2020 तात्काळ मागे घेण्यात यावा, दुधास तात्काळ दरवाढ करण्यात यावी, सर्व बँकांना कर्ज वसुलीसाठी तगादा न करण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी शेकडो जण मोर्चामध्ये सहभागी झाले होते, तर अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शिंदे आणि फडणवीस सरकारवरती कडाडून टीका केली आहे। यावेळी अनिल बोरसे, रामेश्वर जाधव, नितीन दरंदले, गोकुळ जाधव, रंगनाथ दुशिंग, भीमराज पठारे, अदनान शेख तसेच असलम शेख, किशोर वाघ, बाबूलाल पठाण, रज्जाक शेख, कमलेश मले, गुजाबा लकडे आदी उपस्थित होते। मनोज साळवे सह सतीश पुलसमदार, सी 24 तास, राहुरी।